बारामतीमध्ये अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीने थेट भाजपनेच आता आव्हान. या ग्रामपंचायतीमध्ये आहे राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत पॅनल विरुद्ध भाजप पुरस्कृत पॅनल अशी ही लढत होणार आहे. काटेवाडी ग्रामपंचायत पवारांच्या ताब्यात आहे. हीच ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. काटेवाडीत सरपंच पद अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. राष्ट्रवादीकडून मंदाकिनी भिसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजप पुरस्कृत पॅनलकडून ज्योती भिसे आणि अपक्ष उमेदवार कमल भिसे याही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काटेवाडी ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी तर बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तेव्हा राज्यामध्ये जरी अजितदादांची भाजपसोबत दोस्ती असली तरी गाव पातळीवर मात्र कुस्ती रंगताना दिसणार आहे. लढत तिची एकतर्फीच आहे, आपल्याला माहिती आहे. अनेक वर्षापासून इथे राष्ट्रवादीचंच प्राबल्य आहे आणि राष्ट्रवादीच निवडून येणार आहे हे निश्चित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दादा आजारी आहेत. आपण हे प्रश्न विचार, ज्यांना वेळ मिळेल ते सगळे येतील. छत्रपतींचा विचार म्हणजे